आशियातील सर्वात मोठ्या झोपडपट्टीचा म्हणजे धारावीचा पुनर्विकास करण्यासाठी राज्य सरकार गतिशील पावले उचलताना दिसत आहे. अशातच शहर नियोजन आणि पायाभूत सुविधा प्रकल्प क्षेत्रातील नियोजनकार, आरेखक आणि तज्ज्ञ व्यक्ती धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा आराखडा बनवणार असल्याचं कळतंय. धारावी पुनर्विकास प्रकल्प प्रायव्हेट लिमिटेडने नवीन वर्षाच्या मुहूर्तावर ही माहिती दिली आहे. जाणून घेऊयात सिंगापूर गृहविकास मंडळाने पुनर्विकासात वापरलेलं मॉडेल नेमकं काय होतं. नमस्कार, महा एम टी बीमध्ये आपलं स्वागत आहे. मी गायत्री श्रीगोंदेकर आणि कॅमेरावर आहे साक्षात सावंत. आजच्या धारावीसारख्याच दाटीवाटीच्या झोपडपट्ट्या आणि वस्ती असं चित्र 1960 दशकात सिंगापुरात होतं. सन 1969 स्थापन झालेल्या सिंगापूर गृहविकास मंडळानं 12 लाख घरांची उभारणी करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. यातून केवळ घरच उभी राहिली नाहीत तर जागतिक दर्जाच्या एकात्मिक पायाभूत सुविधा आणि एका प्रगतशील समाजाची निर्मिती झाली. याच कौशल्य आणि अनुभवांच्या सहाय्याने अदानी समूह धारावी पुनर्विकास प्रकल्प उभारणार असल्याची माहिती मिळते. आता जाणून घेयात की अदानी समूह धारावीचा पुनर्विकास कसा करणार आहे. अशा वेळी जगप्रसिद्ध शहर आणि पायाभूत सुविधा क्षेत्रातील नियोजनकार व तज्ज्ञांच्या सहभागातून आशियातील या सर्वात मोठ्या आणि सर्वात चैतन्यशील वसाहतीच्या पुनर्रचनेच्या दिशेनं पावलं उचलण्यास आता सुरुवात झाली आहे. प्रसिद्ध वास्तुविशारद हाफिज कॉन्ट्रॅक्टर तसेच अमेरिकेतील सासाकी ही प्रसिद्ध आंतरशाखीय रचना फर्म आणि बुरो हेपॉल्ट ही ब्रिटनमधील प्रसिद्ध सल्लागार कंपनी याशिवाय सिंगापूरमधील तज्ज्ञांच्या सहभागातून धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा मास्टर प्लॅन तयार करण्यात येणार आहे. बुरो हेपॉल्ट आणि सासाकी या दोन्ही कंपन्या शहर नियोजन आणि पायाभूत अभियांत्रिकीसाठी जगविख्यात आहेत. सासाकी कंपनीला 70 वर्षांचा वारसा असून कामाच्या ठिकाणी उत्साही वातावरण राहील अशी शाश्वत रचना करण्यासाठी त्यांची जागतिक स्तरावर ओळख आहे. तर बुरो हेपॉल्ट शहरांची पर्यावरणीय आणि सामाजिक ओळख अबाधित ठेवून त्या भागात सर्जनशील व मूल्याधारित पायाभूत सुविधांचा आराखडा तयार करण्यासाठी जगप्रसिद्ध आहे. अदानी समूहाने धारावीसाठी स्वतंत्र शौचालय, हवेशीर स्वयंपाकघर, कौटुंबिक वास्तव्यासाठी तसंच विश्रांतीसाठी परिपूर्ण घरांची निर्मिती, गजबजलेल्या दुकानांचा उदय आणि भरभराट करणारे व्यवसाय, व्यावसायिक व नोकरीच्या संधींची निर्मिती, यातूनच स्थानिक समुदायाची उन्नती अशा काही पैलूंना समोर ठेवून धारावीचा पुनर्विकास करण्याचं शिवधनुष्य पेललंय. संबंधित विषयावरील तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करा, हा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा. महा एम टी बीच्या फेसबुक आणि ट्विटर पेजला लाईक करा. अशाच घडामोडींचा सविस्तर आढावा घेण्यासाठी आमचं संकेतस्थळ आहे www.mahamtv.com ला नक्की भेट द्या. तूर्तास धन्यवाद.